नमस्कार श्री स्वामी समर्थ। नवरात्र संपल्यानंतर जी पौर्णिमा येते ती पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या नावाने ओळखली जाते। भगवान इंद्र, चंद्र, लक्ष्मीमाता कुबेर यांचे एकत्रित पूजन करण्याचा वर्षातील एकमेव अमृतमय दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात आपण उकळलेलं आटवलेलं दूध ठेवतो, ते दूध पितो, सर्वजण जागरण करतो, या गोष्टी तर सर्वांनाच माहिती आहे। परंतु याच कोजागिरी पौर्णिमेला एक प्रकारची पूजा केली जाते। या पूजेमध्ये कुबेर, लक्ष्मी, चंद्र आणि इंद्र या देवतांची पूजा केली जाते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही पूजा कशी केली जाते आणि या पूजेची मांडणी त्याचबरोबर महत्त्व पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। यावर्षी पौर्णिमा प्रारंभ 9 ऑक्टोबर रविवारी आहे। पहाटे 3:42 पौर्णिमा प्रारंभ होणार असून समाप्ती 9 ऑक्टोबर उत्तररात्री 2:25 असणार आहे। हा कोजागिरी पौर्णिमा उत्सव रात्री 12:00 ते 12:39 करायचा असतो। शक्यतो हा उत्सव प्रत्येक भाविकाने सेविकाराने आपल्या घरीच करावा। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि तो पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो, त्यामुळे या चंद्रापासून जी किरणे येतात ती अतिशय आरोग्यास लाभदायी मानली जातात। मानवी जीवन जगत असताना व्यक्तीला अनेक प्रकारचे कष्ट, संकटे पार करत जावे लागतात। तर ते करत असताना मानवाला त्याच्या महत्त्वाच्या गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा भागवण्यासाठी त्याला गरज असते ती धनाची, लक्ष्मीप्राप्तीची, आणि यासाठीच कोजागिरी पौर्णिमेला आपण कोजागिरीचे व्रत करत असतो। कोजागिरी म्हणजे नावातच त्याचा अर्थ आहे, कोण जागी आहे। जेव्हा मानवजात ही आर्थिक संकटांमध्ये घेरली गेली होती तेव्हा दुःखी आणि पीडित होती, तेव्हा त्यांनी श्रीमद नारायणांना शरण जाऊन त्यांची कथा सांगितली। तेव्हा त्यांनी यावर एक उपाय सांगितला होता, तो अश्विन महिन्यातील पौर्णिमेला ज्यावेळेस पृथ्वीच्या सर्वात जवळ चंद्र असतो त्यावेळेस तुमच्या आर्थिक समस्या निवारण करण्यासाठी मध्यरात्रीच्या समयामध्ये लक्ष्मी, इंद्र, चंद्र, कुबेर या पृथ्वीवर येतील आणि कोण रात्री जागून त्यांची उपासना सेवा करीत असाल त्यांना भरभरून आरोग्य, धन रूपी ऐश्वर्य प्रदान करते। म्हणूनच जो या मध्यरात्रीपर्यंत जागून या देवतांचे पूजन करतात त्यांना त्या लक्ष्मीच्या 8ही रूपांचे भरभरून आशीर्वाद मिळतात। तर ही पूजेची मांडणी आपण कशी करायची ते पाहूया। तर ही मांडणी आपल्याला 12:00 करून ठेवायची आहे। रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे, म्हणजे चंद्राचा प्रकाश, चंद्राची किरणे ज्या ठिकाणी सरळ खाली पडतील त्या ठिकाणी आपल्याला हे दुधाचे भांडे ठेवायचे आहे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात। पूजेची मांडणी करण्याअगोदर पूजेचे सर्व सामान जवळ घेऊन बसावे। तुळशीपत्र तुम्ही दुपारीच तोडून ठेवावे, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी रात्री नैवेद्यामध्ये तुळशीचे पत्र टाकून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे। आता जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ झाडून पुसून ती स्वच्छ करून घ्यावी। पुसण्यासाठी त्यामध्ये थोडंसं गोमती टाकून स्वच्छ पुसून घ्यावी। शक्यतो पूर्वीमुखी बसून ही पूजा करावी। चौरंगाच्या खाली रांगोळी काढावी, त्यावर चौरंग मांडायचा आहे, त्यावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे, त्यानंतर त्यावर तांदळाची रास टाकायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण पूजेच्या अगोदर आपण सर्वात अगोदर आपण दिवा लावून घेत असतो। त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। हा कलश इंद्राचं प्रतीक म्हणून आपण स्थापन करणार आहोत। तर कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये नाणं टाकायचं, सुपारी टाकायची, अक्षता टाकायची, हळदी, कुंकू टाकायचं, फूल असेल तर फूल टाकायचं आणि त्यावर आपल्याला 5 विड्याची पानं ठेवायची। विड्याची पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालेल। त्यावर नारळ ठेवायचा आणि हा कलश आपला ह्या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे। यानंतर कलशावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। कुठलेही कार्य आपण करताना पहिल्यांदा गणपतीची स्थापना करून घेत असतो। आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे, त्यानंतर आपल्याला कुबेर आणि लक्ष्मीदेवीची आणि चंद्राचीसुद्धा स्थापना करून घ्यायची आहे। तर इथे मी तांदळाची रास टाकून घेते, यावर आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे। गणपतीची पूजा आपण सकाळी करतो त्यामुळे इथे मी गणपतीची पूजा केलेली नाही आहे। तुम्ही जर का नसेल केली तर तुम्ही इथे गणपतीचा अभिषेक करून मग गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे। त्यानंतर आपल्याला 2 जोडपानं घेऊन त्यावर थोडे तांदळाची रास टाकायची आहे। इथे आपल्याला नागलीचं पान जोडपान घ्यायचं आहे, नसेल तर तुम्ही खाली तांदळाची रास टाकली तरी चालेल। त्यावर आपल्याला इथे कुबेर म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे, त्यानंतर ह्या बाजूला लक्ष्मीची
स्थापना आपल्याला करायची आहे. तर आपल्या उजव्या हाताला लक्ष्मीची स्थापना करायची आहे आणि आपल्या डाव्या हाताला कुबेराची स्थापना करायची आहे. त्यानंतर मधोमध मी इथं चंद्राचं प्रतीक म्हणून तांदळाचा गोल असा काढून घेतला आहे. बांगडीसारखा गोल इथे तांदळाचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे आपण पूजेची मांडणी केलेली आहे. यानंतर आपल्याला यांची पूजा करायची आहे. तर प्रथम इंद्रदेवतेची आपल्याला हळदी कुंकू फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. हे सर्व पूजा करत असताना त्यांचे मंत्र आपल्याला उच्चारण करायचे आहे. तर ओम गण गणपते नम, ओम गण गणपते नम, ओम गण गणपते नम आणि फूल वाहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कुबेर देवता आणि लक्ष्मी देवतेची पूजा करायची आहे. तर इथे मी कुबेर देवताची हळदी कुंकू फूल वाहून पूजा करून घेते. याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा करायची आहे. तर लक्ष्मी देवीची पूजा करत असताना लक्ष्मीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम लक्ष्मी नम, ओम लक्ष्मी नम, ओम लक्ष्मी नम. लक्ष्मी देवीची पूजा केल्यानंतर आपल्याला इथे विष्णू देवतेचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्यानंतर चंद्रदेवतेची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. चंद्रदेवतेला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं. फुलं असतील तर फुलं व्हायची, पांढरी फुलं असतील तर पांढरी फुलं तुम्ही आवर्जून व्हा. यानंतर आपल्याला सर्वांना अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. तर 12 वाजता ही पूजा करत असताना आपल्याला दुधाचे भांडे चंद्रप्रकाशात ठेवायचे आहे. आपल्या टेरेसवर गच्चीवर हे भांडे आपल्याला ठेवायचे आहे. 12 ते 12:30 या दरम्यान हे भांडे आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचे आहे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे आटवलेल्या उकळलेल्या दुधाचा नैवेद्य एका वाटीमध्ये दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवताना आपल्याला यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आहे. चंद्रप्रकाशात 12 ते 12:30 या वेळात भांडे ठेवले की यावेळेमध्ये तुम्ही पुढच्या सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ मंत्रांचा 11 माळ जप तुम्हाला करायचा आहे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 माळ तुम्ही जप करू शकतात. विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप तुम्ही करू शकतात. श्री कुबेर गायत्री मंत्र 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. 16 वेळा श्री सूक्त तुम्हाला वाचन करायचं आहे. नाही जमलं तर 1 वेळा श्री सूक्त तुम्ही वाचन केलं तरी चालेल. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कोजागिरी पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजासुद्धा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.